सुस्मिता सेन, ऐश्वर्या राय, प्रियंका चोप्रा, युक्ता मुखी आणि 2017 साली मिस वर्ल्ड झालेल्या भारताच्या मनुष्य छिल्लर नंतर आता याच रांगेत बसण्याच्या तयारीत नगरची संयुक्ता शेकटकर आहे. बँकॉक इथे झालेल्या या वर्षीच्या मिस इंटरनॅशनल टीम स्पर्धेत ती उपविजेती ठरली. अहमदनगर विद्यालयात वाणिज्य शाखेत द्वितीय वर्षात शिकत असलेल्या संयुक्तानं स्पर्धेची तयारी मागील एक वर्षापासून सुरू केली होती. मिस इंडिया इंटरनॅशनल टीम स्पर्धेत तिनं पहिलं स्थान मिळवलं आणि तिचं बँकॉक इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सिलेक्शन झालं. मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स स्पर्धेप्रमाणे या सौंदर्य स्पर्धेचं स्वरूप असतं. सौंदर्य स्पर्धेबरोबरच तुमची शैली, समाधीटपणा आणि सामान्य ज्ञान यासाठी देखील वेगळे गुण असतात. अभिमान वाटतो की मी एक नवीन एक्सपिरियन्स घेऊन आले तिकडनं आणि त्यासोबत भारताला एक टायटल आणलं मी. सो ही माझ्यासाठी आणि नक्कीच नगरकरांसाठी, महाराष्ट्रासाठी आणि पूर्ण भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. नगरमधील सुप्रसिद्ध चित्रकार स्वर्गीय अर्जुन शेकटकर यांची नात संयुक्ता अजूनही आजोबांच्या कला जगतातील संस्कारांची आठवण ठेवून आहे. पुढच्या काळात तिला मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करायचंय. जागतिक स्पर्धेमध्ये ज्यावेळेस तुम्ही भाग घेता, माझ्या कन्याला मी फक्त हौशी खातर तिथं पाठवलं होतं, म्हणजे हौशी खातर मी पाठवलं. त्याच वेळेला मग मी तिला हे सांगितलं, बाळा तिथं काय होईल याचा विचार करू नको, तू फक्त प्रेझेंटेशन परफेक्ट दे. ही स्पर्धा जिंकल्यामुळे संयुक्तचं आयुष्यच बदलून गेलंय. झगमगत्या चंदेरी दुनियेत प्रवेश करण्याचा तिचा मार्ग मोकळा झालाय. सध्या तिला मराठी सिरियल आणि चित्रपटात रोल लगेचच मिळतोय, पण मॉडेलिंग जगतात करिअर करण्याचाही तिचा मानस आहे. मकरंद गोडके, झी मीडिया, अहमदनगर.